आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त रवींद्र खेबोडकर आणि उपायुक्त सुनील पवार यांनी केले आहे. नमस्ते, मी रवींद्र खेबोडकर, निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका. आपल्या सर्वांना विनंती करतो की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2018 कार्यक्रम सुरू आहे आणि याच्यामध्ये सर्व मतदारांनी मुक्तपणे चांगल्या वातावरणामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. त्याबरोबर आपलं मतदान 1 ऑगस्टला आहे, त्या 1 ऑगस्टच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरातून बाहेर येऊन मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावं. लोकशाहीची बळकटी करण्यासाठी आणि त्याबरोबर लोकशाहीचा एक मोठा स्तंभ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाहिलं जातं आणि मतदान महानगरपालिकेकडे सुद्धा पाहिलं जातं. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा लौकिक हा सर्व अर्थानं फार अत्यंत चांगला आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या हेतूनं कुणीही ह्या दिवशी बाहेरगावी जाणे किंवा इतर कार्यक्रम करून मतदानाला न जाणं हे करू नये. आपलं पहिलं कर्तव्य आहे लोकशाही बळकटीकरणामध्ये आपण मतदान करणे आणि त्यानंतर मग आपले अधिकार, आपले हक्क जे आहे ते आपल्याला मागता येतील. महानगरपालिकेच्या प्रशासनाने ट्रू वॉटर ॲप आणि कॉप ॲप असे 2 ॲप ह्या निवडणुकीच्या कालावधी मी आपल्या समोर आणलेले आहेत. ट्रू वॉटर ॲपमध्ये आपल्याला मतदान केंद्राची माहिती आणि मतदार यादीची माहिती ह्या दोन्ही आपल्याला सुविधा उपलब्ध होणार आहेत. ट्रू वॉटर ॲपमधून आपल्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे कृपया ह्या सर्व लोकांना विनंती आहे, मतदारांना विनंती आहे की आपलं मतदान केंद्राने आपलं मतदार यादीमधलं नाव हे शोधण्यासाठी हे ट्रू वॉटर ॲप तात्काळ गुगल प्लेवरून डाउनलोड करून घ्यावं. त्याबरोबर कॉप ॲप नावाचं जे ॲप आहे हे पोलिसांच्या सारखं कारवाई करण्याच्या हेतूनं तयार केलेलं ॲप आहे. यामध्ये आपल्याकडे बऱ्याच वेळा जे काही अनधिकृतरित्या काही गोष्टी घडत असतात, बेकायदेशीर गोष्टी घडत असतात, त्याचा कोणापर्यंत आपण हा मेसेज पाठवला पाहिजे, हा निरोप पाठवला पाहिजे आणि त्यानंतर मग कोण कारवाई करणार याच्याबद्दलची संदिग्धता मतदारांच्या मनामध्ये असते, ती संदिग्धता दूर करण्याच्या हेतूनं हे कॉप ॲप तयार करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जसं आपण स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छता ॲप डाउनलोड करून आपण सांगली शहराने फार मोठ्या प्रमाणामध्ये शहर स्वच्छ होण्याच्या हेतूनं मदत केली, तशीच ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कॉप ॲपच्या वापराचा ह्या सुविधेचा वापर करून जे गैर आणि बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दलची माहिती ह्या ॲपद्वारे पाठवावी. याची माहिती ही राज्य निवडणूक आयोग, पोलीस अधिकारी आणि निवडणुकीचे सर्व अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर तात्काळ कारवाई होईल. आपण जवळपास 4,24,000 मतदार आहेत शहरामध्ये, त्या सर्वांची 100% मतदान कसं होईल याच्यासाठीसुद्धा जनजागृतीचे विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. नवीन मतदार आणि विशेषतः मुली आणि स्त्रिया ह्यांनी नक्की मतदान करण्याच्या हेतूनं बाहेर यावं आणि मतदान केंद्रावरती जाऊन निर्भयपणे मतदान करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि ही लोकशाही आणि महानगरपालिका बळकट करण्याच्या हेतूनं आपलं योगदान द्यावं आणि आपलं कर्तव्य बजावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018. जागरूक मतदार होऊया आणि अभिमानानं मतदान करूया. नमस्कार, मी सुनील पवार, उपायुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका. आपल्या महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2018 ची धामधूम सध्या सुरू आहे. आपल्या महापालिकेसाठी मतदानाचा दिनांक हा 1 ऑगस्ट 2018 आहे. त्या दिवशी आपण सकाळी 7:30 ते 5:30 ही मतदानाची वेळ आहे. आपल्या शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी असं आवाहन करतो आणि नम्र विनंती करतो की आपण त्या दिवशी आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानाचं त्याचा हक्क बजावावा आणि आपल्या शहराचा विकास करणारे प्रतिनिधी आपण ह्या महापालिकेमध्ये पाठवून द्यावेत. आपला जर मतदानाचा टक्का वाढला
तर आपल्या विकासाचा, आपल्या शहराच्या विकासाचा टप्पाही वाढू शकतो. यासाठी माझं पुनश्च एकदा आव्हान आहे की आपण 1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत आपण मतदान करावं आणि विकासासाठी लोकप्रतिनिधींना निवडून द्यावं. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 1 ऑगस्ट मतदान फर्स्ट. चला आपला सहभाग नोंदवूया, जागरूक मतदार होऊया अभिमानाने.